बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द, केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा, धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा, राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ, केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेतच, परंतु आता त्याचसोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेला किमान निर्यात किंमतसुद्धा पूर्णपणे मागे घेतली आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच, परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.